सो वेलकम फिर से आपका स्वागत क्लासेस वांद्रे परत जाऊन येतोय मराठी सुलभ भारती इयत्ता सावी इंग्लिश हे ओके इंग्लिश मीडियम काय सो लेट स्टार्ट करेंगे कल हमने एक लिया इसका लिहा भारत माता पोयम काल पाहिली होती याच्या पुढे आपल्याला काय आहे बघा याच्यामध्ये शिकायचं आपल्याला आवाज बंद ठेवायचा तुम्हाला ऋतुजा ऋतुजा आवाज बंद कर ऋतुजा आवाज बंद करायचंय ऋतुजा शांता शैकीची कविता आता तुम्हाला आहे माझा अनुभव माझा अनुभव एक धडा आहे तुम्हाला शिकून घ्यायचा आपल्याला पडनाय ध्यान देणार आहे कुठे डाऊट आहे तो बादम पुशन म्हणजे बघा वार्षिक परीक्षा संपली तुमची वार्षिक परीक्षा झालीच नाही तुम्हाला <laughs> आनंद आहे सगळ्यांना वार्षिक परीक्षा झालीच नाही करोनामुळे तर या मुलांची वार्षिक परीक्षा संपली मी आणि रिमा मी म्हणजे कोण ज्यांनी हा धडा लिहिलाय जिसने लिखाय ना व मी आणि रिमा घरी आलो घरी पोहोचताच आईने सांगितले उद्या आपल्याला कुठे जायचं आहे आग गाडीने मामाच्या गावाला जायचे आहे रिमाने आनंदाने उड्या मारल्या रिमाला आनंद झाला रिमाने काय केला आनंदाने उड्या मारल्या पायातले पैंजण छुमछुम वाजवत ती घरभर फिरली तुम्हाला पण आनंद होतो की नाही येस सर नो कायच तुम्हाला आनंद होतो की नाही मामाच्या गावाला जायच्या वेळेस म्हटल्यावर तर रिमाला सुद्धा आनंद झाला ती येस व्हेरी गुड जैसे आ, अच्छा लगता है हैप्पीनेस होता है, सम सेम वेळ रिमाने पण काय केलं घरभरती छानपैकी पैंजण वाजवत फिराल तुम्हाला डब्यामध्ये बसलेले आहेत आणि ते निघाले चित्र तिथे मामाच्या गावाला जाण्यासाठी आम्ही सकाळी निघालो बरोबर त्यांची गाडी सकाळी होती सकाळी ते निघाले आग गाडीमध्ये बसलो आग गाडी झुकझुक करत चालली होती खिडकीत बसलेल्या रिमाचे केस भुरभुर उडत होते खिडकीतून येणाऱ्या उन्हामुळे तिचे डोळे कसे होते लुकलुकत होते तिचा चेहरा प्रसन्न दिसत होता आई वाचत असलेल्या पुस्तकाची पाने हवेत फडफडत होती आईने पुस्तक ती पुस्तक ती वाचत होती ती वाचता वाचता काय झालं तल्लीन झाली बघा ती वाचता वाचता तल्लीन झाली होती ती गुंग झाली होती वाचता वाचता व पुरा व बुकमे उसका पुरा ध्यान था मी खिडकी बाहेर बाहू लागलो थंडगार वाऱ्याच्या झुळका अंगावर घेऊ लागलो कोण मुलगा हा जो मुलगा आहे ना तो मुलगा आवाज बंद ठेवायचा आहे बघा पुढे त्या चित्रांच्या त्यांच्या समोर हो तुला मागाशी झालं तुझं सेशन तुझं सेशन झालं मागाशी ठीक आहे एक गोष्ट म्हणून ऐकून घे चल पुढे तेवढ्यात बघा तेवढ्यात काय झालं तर तेवढ्यात हम्म तेवढ्यात काय झालं माझे लक्ष माझ्या शेजारी बसलेल्या मावशींकडे गेले त्यांच्या मांडीवर एक लहानसं बाळ होतं छोटसं बाळ ते या लेखकाकडे पाहून खुदक नसलं या मुलाकडे पाहून हे खुदक नसलं बरोबर रीमाचा भाऊ मी बाळाला मांडीवर घेतलंय खिडकीतून पळणारी टुकटुक झाडे बाळ टुकटुक पाहू लागले पाहता पाहता ते बाळ काय झालं झोपी गेलं पाहता पाहता ते बाळ झोपी गेलं पुढे बघा काय तर स्टेशनवर स्टेशनवर कोण आलं होतं बैलगाडी घेऊन मामा आला होता कोणाला होता मामा रिमाने पळत पळत मामाला गाठले आम्ही बैलगाडीत बसलो बैलांच्या गळ्यातील घुंगुरमाळा खुळखुळ वाजत होत्या बैलगाडीच्या चाकांचा खडखड आवाज तुम्ही बैलगाडीत जर बसला असाल तर तुम्हाला आवाज ऐकायला येतो खडखड आवाज तालात येत होता आम्ही घराच्या रस्त्याला लागलो तो वर सायंकाळची वेळ झाली होती पानांची सळसळ नदीच्या पाण्याची खळखळ ऐकू येऊ लागली होती झाडातील पक्ष्यांची किलबिल शेतात चरणाऱ्या गायींचे हंबरणे बकऱ्यांचे बेबे हे सगळे वातावरण तुम्हाला कुठे पाहायला मिळेल गावाला पाहायला मिळेल शेतातील पिके वाऱ्यावर मंद मंद डुलत होती आणि मन कसं झालं होतं सर्वांचं मन आनंदाने थुई थुई नाचत होतं हे सर्व तुम्हाला गावाला पाहायला मिळेल यावेळेस काही मुलं गावाला गेलीत काही मुलं गावाला गेलेली नाहीत कुछ लोक घे गे लोक नाही गे मुलं असं आंब्याच्या कैरा वगैरे मुलं तोडतायत हे खूप छान त्या त्यांना पाहायला मिळालं घरी येताच तोंडभर हसून मामीने आमचे स्वागत केले मामाची मुले कोण होती रे राजू आणि चिमी मामाची मुले होती राजू आणि चिमी आमची वाट पाहत होते आम्ही एकमेकांना कडकडून भेटलो आजी हळूहळू चालत काठी टेकवत टेकवत आमच्या जवळ आली आजी म्हातारी होती आम्ही आजीला बिलगलो तिने आम्हाला जवळ घेतले आमच्या डोक्यावरून तोंडावरून हात फिरवला तिच्या हातात थरथरणारा स्पर्श खूप प्रेमळ आणि बोलका होता आम्ही सुद्धा गैवरून गेलो आजीने आजीला आनंद झाला नातवंडांना पाहून दुसऱ्या दिवसापासून नुसते धमाल गावाला गेलो जसे सगळे तुम्ही धमाल करता ना सगळे धमाल विहिरीवर पोहायला जाणे शेतात बागडणे आंब्याच्या झाडावर चढून कैऱ्या पाडावर आंबा तोडून खाणे पाडाचा आंबा तोडून खाणे बैलगाडीतून मामाबरोबर फेर फेरफटका मारणे आजवर शेतात तर आज शेतात तर उद्या कुठे आमराईत मामाबरोबर फिरायला जाणे रोज मजाच मजा बरोबर आमची सुट्टी कधी संपली हे सुद्धा आम्हाला समजलं नाही आणि कोणता महिना उगवला जून महिना उगवला आम्ही परत आमच्या गावी आलो बरोबर कुठे आले ते त्यांच्या गावाला आले ठीक आहे तो असा तुमचा एक छोटासा धडा होता मराठ इंग्लिश मिडीयमचा मराठी आहे हा धडा क्वेश्चन आन्सर्स आहे तुम्हाला प्रश्न उत्तर लिहायचे आहेत क्वेश्चन सा आन्सर लिखो समाधी शब्द लिहा जोड्या लावा तुम्हाला आहे ठीक आहे त्यानंतर तुम्हाला सगळं गायचे हंबरने प्रश्न सहा सात इथं तक करो सेव्हनता करो जेवढं तुम्हाला जमेल ते सर्व करा आणि क्वेश्चन्स बरेचसे क्वेश्चन्स आहेत एक क्वेश्चन अनेक क्वेश्चन आहे याच्यामध्ये हे सगळे जे काय आहेत हे तुमचं व्याकरण आहे ते तर आपण नंतर घेणारच आहे पण तुम्हाला जेवढं जमेल तेवढं तुम्ही त्याच्यामध्ये करून घ्या हे मी आधी पण तुम्हाला घेतलेलं आहे बघा हे परवा आधी आपल्याला झालेलं आहे नाम सर्वनाम वगैरे काय असतं ते ठीक आहे चलो तर तुमचा दुसरा या ठिकाणी झाला माझा अनुभव माझा अनुभव